नमस्कार मित्रांनो, आजचं टॉपिक आहे डेकोरेशन, नवरात्री उत्सवचं डेकोरेशन कसे तयार करतले आणि कसे, म्हणजे आम्हीच आमच्या मंडळानं पाटेश्वर नवरात्र उत्सव मंडळानं तयार करून घेतला. सगळे आमचे पोरगे, सगळेगण, मित्रगण, सगळे आमचं ग्रुप होतो तेवढे सगळ्यांनी डेकोरेशनची तयारी करून घेतली. आता वाजले 6 वाजले, म्हणजे लाईट नाही आहे. लाईट नंतर आता आम्ही डेकोरेशन करू जातो. डेकोरेशन बघा कसा तयार करतो. त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कॅम म्हणजे गोळा केलेली आहे. म्हणजे पेपरची रद्दी खराब झालेली होती, त्याच्यामुळे ती डेकोरेशनच्यासाठी वापरली आहे. आणि मस्त दादा, आता डेकोरेशनच जबरदस्त झालेलं आहे. बघा तुम्ही गोळा कशी आहे ती. आणि तुम्ही अरुण, ओ मुन्ना, सगळ्यांनी काम केलेलं असं सगळे बघा. चिली पिली यांनी सगळ्यांनी काम केला. बाबू गवळी, हां असो, हां हे सर काम करत असत. बघा शिस्तीत कसे ते. माझी फक्त एकट्याची माझी सोय करतो आणि बाबू गवळी काजू क्वार्टर आणून स्पेशल क्वार्टर म्हणतात म्हणजे काजू क्वार्टर गाव त्याला. आणि सांगू आया कसं कसं काय डेकोरेशन चाललं तर सांग जरा, तुम्हाला सांग जरा. डेकोरेशन का लोक मुलांना धबधबची सवय होती, त्यामुळे पद्यात मोठं धबधबी सोय केल्या दुपारी व्यवस्थित, काय टेन्शन नाही, सगळे खुश आले धबधब बघून. उतर घुसो माझा घुसो गेला रात्री. हां घुसो घुसो आणि होमचं दक्ष अध्यक्ष आमचं पाटेश्वर नवरात्र उत्सवचं आणि आप्पा दामापूरकर जरा पकोड्याची आणि आपा दहापूरकर याच कडून स्पॉन्सर स्पॉन्सर बाय आपा दहापूरकर आणि हे पप्पा निब्रे आमच्या ग्रुपातलंच माणूस. आम्ही कॉन्ट्रॅक्ट सध्या घेतला देवीचा, स्वतःच करतो बघा. आणि हो आमचं प्रतीक दीपेश, दीपेश आणि प्रतीक सारखे दत्ते पप्पू. इंट्रोडक्शन तरी सारख्या घर चल चल सांग सांग कसं कसं था. आणि आमच्या खास डेकोरेशनची या असा गोवा खास गोवा केलेली आहे, पण आता तुमकं समजायची नाही, आता तुम काहीतरी ओबड तोबड दिसता. आणि नवरात्रीचा उत्सव आम्ही सध्या खास डेकोरेशन कागदान केलेला, कागद विजन थ्रो म्हणजे डेकोरेशन खास स्पेशल बघा यूट्यूबवरती. आता नाही तर बोक या ॲड्रेस टाकते सगळं मी. आणि सगळे कार्यकर्ते आमचे म्हणजे सगळे आमचे सगळ्या ग्रुपात असतात तेच आपले कार्यकर्ते, म्हणजे मित्रमंडळ सगळी आपलीच असा ती. हो आमचं माहिती आहे तुमका प्रतीक. चार चार वाजा सर आम्ही डेकोरेशन करतो मस्तपैकी. चार चार जागरण करून 3 दिवस झाले असं डेकोरेशन चालू असत. काय म्हणतात
ए धन के देसा है हाँ आळा काढणारा माणूस असा जरा बसलाय कसा गणपती सारखो हे आळ्याचे बैल रे. आजची पार्टी स्पेशल बिर्याणी चिकन बिर्याणी हे बघा कसे खातात रेडे होत तू काय देवतार कोतो बसलाय हे चिकन बिर्याणी अरे थांब चिकन बिर्याणी काय करतो चिकन बिर्याणी स्पेशल चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आज देविता देवीचे चिकन बिर्याणी बोलले हो का बोलले नंतर करतले मी एडिट कापूर लायता का म्हणे कापूर लायता का म्हणे हा भाई निसतो बसलो काय गौकत नाही आळ्याना हो ते सांगितलं जातात ना जा एडिट ते भाई भाई आळ्यात काढून बसलो असंच ते आजचा जागरण या मस्त कुकलाला कचकरा कुवा या बघा भयंकर जबरदस्त आळा काढता सगळे इलाय होय असोय हामरे खाली डेकोरेशन च काम झालेला मस्त जबरदस्त डेकोरेशन झाला आणि डेकोरेशन मस्तच झालं एक नंबर लेट व्हिडिओ टाकतलाय पण डेकोरेशन एक नंबरच झालं वाटाक ना होता एवढा जाता लागला डेकोरेशन इतक्या मस्त वेगळी इतक्या सुंदर झाला डेकोरेशन एकदम जबरदस्त आणि माझ्या चॅनल नवीन असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन आता देवीचं उद्घाटन कसं होणार ते सगळं दाखवतो नंतर.